पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली असल्याने चांगलीच रंगात आली आहे या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांनी सोलापूर उत्तदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले की माझ्यासमोर उभे असलेले उमेदवार हे धनधानगे जरी असले तरी सर्वात महत्वाचं म्हणजे ते अडाणी आहेत मग सुशिक्षित पदवीधर अशा अडाणी उमेदवारांना मतदान करतील का असा प्रश्न मनोजकुमार गायकवाड यांनी विचारला आहे यावेळी ते काय म्हणाले ते पाहूयात जे काही मला प्रेरणा देत आहेत आणि जे मार्गदर्शन आहेत या लोकांनी मला या लढ्यात उतरवलं आहे विविध अधिकारी असतील विविध विद्यार्थी संघटना असतील यांनी सातत्यपूर्णरित्या सांगितलं की तुम्ही हे वेगवेगळे लढे लढताय परंतु आपल्याला तिथे जाऊन आपला एक आवाज तिथे पोहोचवला पाहिजे म्हणजे आपण म्हणायचं या चळवळीमध्ये असायचं आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत बाजूच्या घरी हे चालणार नाही त्यासाठी कोणीतरी या लढ्यामध्ये स्वतः उतरणं गरजेचं आहे आणि या सर्व बाबी बघून मी स्वतः याद्यामध्ये उतरलेलो आहे आपण सर्व सुज्ञ उच्च शिक्षित मतदार आहात आपल्याला माहीत आहे की आज आहे काय म्हणजे आज जे काही उमेदवार दिले गेले आहेत या लढाईसाठी जर ते तुम्ही बघितले गेलेत तर प्रमुख पक्षाचे उमेदवार हे कारखानदार आहेत त्यांचे वय पाहिलं तर त्यांना आज पदवीधरांच्या समस्या देखील माहीत आहेत का नाहीत हा प्रश्न आहे या सर्व बाबींवरती विचार होणं गरजेचं आहे म्हणजे या कारखानदारींच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये यांनी पाणी ओतलं आहे आणि आज आपल्या आमदारकीची ही दिवाळी साजरी करण्यासाठी इथे उतरलेले आहेत म्हणून या सर्व बाबींचा आपण अभ्यास करून विचार करून येणाऱ्या या एक डिसेंबरला जे काही मतदान होणार आहे त्यावेळेस आपला बहुमूल्य मतदानाचा हक्क बजावावा आपल्याला हक्क मिळावा यासाठी आम्ही अवरात्र झटतो आहे त्याचे आपली जनजागृती करावी यासाठी आम्ही झटतो आहे तर आपण देखील आपल्या सगळ्या मतदारांना सांगा की या दिवशी वेळ काढून मतदान करणं गरजेचं आहे जर आपण आपलं बहुमूल्य मत टाकलं तरच हा बदल घडू शकतो आणि आपल्यापुढे एक सक्षम पर्याय आपल्यातला सर्वसामान्य पर्याय ह्या प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे संभाजी ब्रिगेडचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे म्हणून मी सांगतो की इंजिनियर मनोजकुमार गायकवाड या नावापुढे आपलं एक नंबरचं पसंतीचं मत द्यावं आणि आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं ही आपणाला विनंती आहे